सोमवार को पत्र परिषद लेकर एडवोकेट सतीश उके ने भाजपा विधायक चंद्रशेखर बावनकुले पर अवैध संपत्ति होने का आरोप लगाया है। उके के इस आरोप का बावनकुले ने खंडन किया। विधान परिषद नुकत्या झालेल्या निवडणुकीमध्ये माझी मालमत्ता किती, माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत याबद्दलची सविस्तर माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात मी दिली आहे। पण काल पुन्हा ऍडव्होकेट सतीश उके यांनी कपोल कल्पित हजारो कोटीची संपत्ती माझ्याकडे आहे आणि कुणातरी माझ्या नातेवाईकांना पकडून त्या ठिकाणी काही आरोप केले आहेत। मी ठरवलं आहे की सतीश उकेवर 50 कोटीचा मानहानी दावा करायचा, आजच मी नोटीस देणार आहे आणि सतीश उकेवर फौजदारी केस करायची। कारण मागच्या अनेक दिवसापासून सतीश उके हे कुणाच्या सांगण्यावर नाही करता हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। पण आता आम्ही आता कायदेशीर लढाई लढू आणि सतीश उकेला त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही।